भिड़े मामले पर गृह मंत्री फडणवीस ने संज्ञान लिया है। संभाजी भिड़े हमारे कार्यकर्ता नहीं है। जब सरकार की स्थिति पर विचार किया जाता है तो विरोध करने की कोई आवश्यकता नहीं है। सरकार के संज्ञान लेने के बाद सरकार की भूमिका स्पष्ट हो गई है। विरोध करने की जरूरत नहीं है, नियम के तहत होगा तो कार्रवाई करेंगे। ऐसा वक्तव्य बावन कुले ने साझा किया। माननीय राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांनी कालच याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सरकारने त्याची दखल घेतली आहे, त्यामुळे सरकारने जर दखल घेतल्यावर मग आंदोलनाचा प्रश्न राहत नाही असं मला वाटतं। माननीय गृहमंत्र्यांनी दखल घेऊन सांगितलं जाणं काल की आम्ही या ठिकाणी जे जे नियमात आहे ते त्या ठिकाणी कारवाई करू। राहिला प्रश्न आमच्याबद्दलचा बोलण्याचा, तर संभाजी भिडे काही भारतीय जनता पार्टीचे प्राथमिक सदस्य नाही आहेत किंवा आमच्या कुठल्या कार्यकारिणीमध्ये नाही आहे, त्यामुळे भाजपाशी संबंध जोडला जातो हे त्या ठिकाणी चुकीचं आहे। त्यांचं वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि भारतीय जनता पार्टीचा काहीच संबंध नाही आहे। तुम्ही राजकारण करता का या विषयावरून? विरोधक राजकारण करतात का यासाठी? नाही, राजकारण करणं विरोधकाचं कामच आहे। पण सरकारने जर भूमिका स्पष्ट केली आहे की आम्ही योग्य कारवाई करतो आहे, तर मला वाटतं सरकारची वाट बघितली पाहिजे। त्यांना दुसरं कोण दिसत नाही ना, दुसऱ्यावर कोण आरोप करतील? काँग्रेस पार्टी ही भाजपवरच आरोप करेल आणि त्यामुळे आता ते अंडरस्टूड आहे। त्यांना धमकी येऊ नये, त्यांची सुरक्षा सरकारने करावी एक गोष्ट ठीक आहे, पण त्यांनी भाजपाला नेहमी टार्गेट करणे आणि भाजपाशी त्या ठिकाणी जोडणे प्रत्येकाला, हे त्यांच्या मतदारसंघाच्या राजकारणाचा भाग आहे।